खाजगी क्षेत्रात कामाचा तगडा अनुभव असला तर केंद्र सरकारची थेट आय एस दर्जाची पोस्टिंग देण्याची जाहिरात युपीएससी कडून प्रसिद्ध करण्यात आली पाच वर्षांपूर्वीच केंद्रातील मोदी सरकारकडून या योजनेची घोषणा करण्यात आली होती त्याप्रमाणे जाहिरातही निघाली पण ही जाहिरात काही तासांमध्ये मागे घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली ज्या लॅटरल एंट्रीनं देशाला मनमोहन सिंग यांच्यासारखा अर्थतज्ञ दिला औद्योगिक क्रांती करणारे व्ही कृष्णमूर्ती यांच्यासारखे अधिकारी दिले त्याच लॅटरल एंट्रीवरून गदारोळ माजला आणि ही जाहिरातच मागं घ्यावी लागली खासगी क्षेत्रातील बुद्धिमत्ता सरकारच्या काम यावी यासाठी या ही योजना आणली होती ती नेमकी वादात का सापडली नेहरूंच्या काळात थेट लॅटरल एंट्री कशी मिळायची आणि ही लॅटरल एंट्री नेमकी आहे तरी काय हेच आपण विषय सोपाच्या माध्यमातून समजून घेऊयात गत शनिवारी अर्थात सतरा ऑगस्टला यूपीएससी न एक जाहिरात प्रसिद्ध केली त्यात केंद्र सरकारच्या चोवीस मंत्रालयांमध्ये संयुक्त सचिव संचालक आणि उपसचिव या पदांवर लॅटरल भरती करण्याची ही जाहिरात होती त्यात एकूण पंचेचाळीस पदांसाठी ही भरती करण्यात येणार होती यामध्ये संयुक्त सचिवांची दहा आणि संचालक किंवा उपसचिवांची पस्तीस पदांचा समावेश होता खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती करणं हा त्यामागचा उद्देश होता पण या निर्णयावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली एन डी एचे मित्र पक्ष असलेले जनता दल युनायटेड आणि चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष रामविलास हे सुद्धा या निर्णयाच्या विरोधात होते त्यामुळे सरकारची आणखीनच कोंडी झाली त्यानंतर फक्त तीन ते चार दिवसातच ही जाहिरात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला लॅटरल एंट्री पद्धत आहे तरी काय देशात युपीएससी ही कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते दरवर्षी लाखो विद्यार्थी दिवसरात्र करून या परीक्षेसाठी प्रयत्न करतात पण त्यात मोजकीच विद्यार्थी यशस्वी होतात अशातच यूपीएससी न लॅटरल एंट्री भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली म्हणजेच प्रेलिम किंवा मुख्य परीक्षा न देता थेट मुलाखत देऊन निवड करणं विशिष्ट विषयातील तज्ज्ञ मंडळींना ही संधी दिली जाणार होती विशेषतः खासगी क्षेत्रात उच्च पदांवर असलेल्या अनुभवी अधिकाऱ्यांची यात नियुक्ती केली जाते लॅटरल भरतीच्या वादाचं कारण काय हे सगळं जरी दिसत असलं तरी यासाठी वयाची अट आणि अनुभवाची देखील अट असतेच जसं की संयुक्त सचिव स्तरावरील पदासाठी किमान पंधरा वर्षांचा अनुभव गरजेचा असतो संचालक पदासाठी दहा वर्षांचा तर उपसचिव पदासाठी किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे तर सहसचिव स्तरावरील पदासाठीची वयोमर्यादा चाळीस ते पंचावन्न वर्ष तर संचालक स्तरावरील पदासाठी पस्तीस ते पंचाळीस वर्ष आणि उपसचिव स्तरावरील पदासाठी बत्तीस ते चाळीस वर्षांची वयोमर्यादा असते अशा उमेदवारांना तीन ते पाच वर्षांकरता करारावर नियुक्ती दिली जाते पण या भरतीमध्ये आरक्षणाची तरतूद नसल्याचं सांगून विरोधकांनी सरकारला घेरलं याद्वारे अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा अधिकार हिरवला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला या संपूर्ण गदारोळानंतर ही पद्धत रद्द करण्याचा आदेश केंद्र सरकारनं दिला लॅटरल भरतीचा विचार कधी सुरू झाला तसं पाहिलं तर लॅटरल एंट्री हा काही नवा विचार नाहीये केंद्र सरकारमध्ये लॅटरल एंट्रीची सुरुवात झाली ती साठच्या दशकातच त्यानंतर सन दोन हजार पाच मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात वीरप्पा मोहिली यांच्या अध्यक्षतेत एक समिती नियुक्त करण्यात आली होती या कमिशननं सरकारला काही पदांवर खासगी क्षेत्र युनिव्हर्सिटी आणि सरकारी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनाही नोकरी देण्यात यावी अशी शिफारस केली सुरुवातीला भाजपनं असंही म्हटलं की लॅटरल एंट्रीचा विचार हा काँग्रेस आला काँग केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की दुसरा प्रशासनिक सुधारणा आयोग दोन हजार पाच मध्ये युपीए सरकारच्या काळातच स्थापन झाला या आयोगाचा अध्यक्ष वीरप्पा मोहिले होते दुसरे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यानुसार मागील पाच वर्षांच्या काळात लॅटरल एंट्रीद्वारे त्रेसष्ट जणांना नियुक्ती मिळाली आहे सध्या लॅटरल एंट्री पद्धतीनं आलेले सत्तावन्न अधिकारी मंत्रालय आणि सरकारच्या विविध विभागात काम करत आहेत काँग्रेसच्या अनेक नेत्यांना लॅटरल एंट्रीनं पद मिळाली एकोणीसशे सत्तरच्या दशकात काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात सुद्धा लॅटरल एंट्री पद्धतीनं भरती होत होती माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि मॉन्टेक सिंह अहलुवालिया हे याची प्रमुख उदाहरणं आहेत असं भाजपच्या नेत्यांनी म्हटलंय असं असलं तरी आता सरकारनं आपला निर्णय सध्या तरी बदललाय त्यामुळं आता केंद्र सरकार लॅटरल एंट्रीची सुधारित जाहिरात काढणार का की ही योजना पुन्हा एकदा होल्डवर जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे केंद्र सरकारच्या लेटरल एंट्रीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा